तर मंत्री छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आता मनोज रंगेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. त्र्यंबकेश्वर मधील रात्रीच्या सभेला तुफान अशी गर्दी झाली होती आणि नाशिक नंतर आज मनोज रंगेंचा नगर दौरा आहे. तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. मंत्री छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज रंगेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. आपण काही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मधील रात्रीच्या सभेला तुफान अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आज नाशिक नंतर मनोज रंगेंचा दौरा हा नगर मध्ये असणार आहे आणि त्यासाठी सुद्धा जय्यत तयारी नगर मध्ये केली गेली आहे. तर मंत्री छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज रंगेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. आपण ही दृश्य पाहतोय नाशिक मधील ज्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मधील रात्रीच्या सभेला तुफान अशी गर्दी झाली होती. नाशिककरांनी मनोज रंगेंचं जंगी असं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबतच अनेक कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि फुलांची उधळण करत नाशिककरांनी मनोज रंगेंचं जंगी असं स्वागत केलंय. आणि नाशिक नंतर आज मनोज रंगेंचा नगर दौरा आहे आणि आजच्या दौऱ्याची सुद्धा त्यांची नगरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर आपण ही काही दृश्य पाहतोय कालच्या सभेची. काल त्यांचा नाशिक दौरा होता आणि त्याच दौऱ्यादरम्यान रंगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत. किरण, आज मनोज रंगेंचा दौरा नेमका कुठे आहे आणि कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? किरण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो किरण, आजचा दौरा मनोज रंगेंचा नेमका कुठे असेल आणि कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? गौरी, खरं म्हणजे कालच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मध्ये मनोज रंगे पाटील हे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते आता त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी जे त्र्यंबकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणाहून निघणार आहे आणि त्यानंतर नाशिक शहरातील मुख्य चौक असलेल्या शहरातून ते जाणार आहेत पाथर्डी पाटा बगूर आणि त्यानंतर शेणीत गावामध्ये त्यांची जाहीर अशी सभा होणार आहे. एकूणच जर बघितलं तर ओबीसींच्या एल्गार मेळाव्यातून जालन्यामधून भुजबळांनी मनोज रंगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता, त्यांच्यावर टीका देखील केली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता भुजबळांच्याच बालेकिल्ल्यामध्ये मनोज रंगे पाटील आलेले आहेत, त्यांची सभा होणार आहे. कालच्या दिवशी चौक सभा झालेली त्र्यंबकेश्वर मध्ये या ठिकाणी देखील मनोज रंगे पाटील यांनी भुजबळांवर निशाणा साधला होता. त्यामुळे आता आजच्या सभेमध्ये नेमकी मनोज रंगे पाटील काय भूमिका घेतात, भुजबळांवर नेमकी काय टीका करतात हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच किरण, तर आजच्या सभेला मनोज रंगे नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नाशिक नंतर आज रंगेंचा नगर दौरा आहे आणि आजच्या सभेची सुद्धा जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर आपण सध्या ही दोन दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी नाशकात रंगेंचं जंगी स्वागत असं करण्यात आलंय. नाशिक मधील आपण हे दृश्य पाहतोय. तर त्याच सभेदरम्यान एक व्यक्ती जखमी झाला होता आणि त्याच व्यक्तीची रंगेंनी भेट सुद्धा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय. नाशिक मध्ये काल रंगेंचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं आणि त्याच सभेवेळी एका व्यक्तीला जखम झाली होती, त्याच्या पायावरून गाडी गेली होती आणि त्याच व्यक्तीची सध्या रंगेंनी भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नाशिकची आपण ही दोन दृश्य पाहतोय.